नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनाच्या विषयी अफवा युट्यूबवरच्या 2 चॅनेलवर व्हायरल झाले, त्याच्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणून कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात 144 लागू, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा पाऊल. आणि पुण्यात आजपासून 3 दिवस ज्वेलर्सची दुकानं बंद. आता पाहूया बातम्या सविस्तराने. कोरोनाच्या विषयी भारतात अनेक ठिकाणी अशास्त्रीय अफवा उठवल्या जातात. अशीच अफवा युट्यूबवरच्या 2 चॅनेलवरून व्हायरल झाली होती, त्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणून कारवाई केली आहे. सदर मुलाचा शोध घेतल्यानंतर तो मुलगा फक्त 16 वर्षाचा आहे असे निदर्शनास आले, पण त्याने दुसऱ्या आयडीवरून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे असेही निदर्शनास आले. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो असा आशयाचा तो व्हिडिओ होता, त्यामुळे शेतकरी जे पूर्णतः कुक्कुटपालनावर अवलंबून आहेत त्यांचे मोठे नुकसान झाले. तरी कोणी ह्या आशयाचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी केले. 2 यूट्यूब चॅनेलवरून काही व्हिडिओ अपलोड झाले ज्याच्यामध्ये चिकनमुळे कोरोना पसरतो अशा प्रकारची चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यात आली, आणि त्यामुळे जवळपास कुक्कुटपालन उद्योगाचे, पोल्ट्री उद्योगाचे 650 करोड रुपयाचे नुकसान झाले. यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयातील उपआयुक्त यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आली होती. कोर्टाच्या योग्य त्या परवानगीने त्याचा तपास सुरू करून आम्ही ते 2 यूट्यूब चॅनेल जिथून अपलोड करण्यात आले होते आणि ज्या व्यक्तीने अपलोड करण्यात आले होते त्यांचा शोध घेतला. त्यांना शोधण्यात आम्हाला यश आलं. एक व्हिडिओ हा नवा तनवा उत्तर प्रदेश इथून एका 16 वर्षीय व्यक्तीनं, मुलानं, त्याला आपण विसंदर्शित बालक म्हणून त्यांना अपलोड केलेला आहे. तसेच दुसरा व्हिडिओ हा अल कुरान सेन्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून मोहम्मद अब्दुल सत्तार नावाच्या व्यक्तीनं, जो काकीनाडा ईस्टचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे, त्यानं अपलोड केलेला आहे. या व्हिडिओवरून ही चुकीची माहिती पसरली आणि जवळपास तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की पहिल्यांदा जी माहिती आली ती या व्हिडिओवरूनच सगळीकडे गेली आणि त्याच्यामुळे ती अफवा पसरल्यामुळे कुक्कुटपालन उद्योगाचं, पोल्ट्री उद्योगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा व्हिडिओ सर्व व्यक्तीनं का अपलोड केला, त्यांचे इतर कोणी यात सहभागी आहेत का, त्यांचे इतर कोणी स्रोत आहेत का, या सगळ्याविषयी सायबर पोलीस स्टेशन आपली पुढील तपास करत आहे आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करत आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पोलिसांनी 144 कलम म्हणजे गर्दीच्या ठिकाणी थांबू नये असा आदेश काढला आहे. या कलमांतर्गत संचारबंदी आणि जमावबंदी वगळण्यात आली आहे. शहरातील परिसरात शुकशुकाट पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने 144(1) कलम लागू केलं आहे. शहरात आत्तापर्यंत 9 जणांना विषाणूची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले, त्यामुळे 144 कलमांतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात टूर्स, ट्रॅव्हल्स, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस या ठिकाणी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती आणि मायदेशी परतून वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित परिसरातील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक केले. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तींवर 188 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आयुक्तालयातून 144(1) प्रमाणे आदेश काढण्यात आला की जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत, हॉटेल्स आहेत, गेस्ट हाऊसेस आहेत किंवा लॉजेस आहेत त्यांच्या मालकांसाठी की जे प्रवासी परदेशातून येऊन त्यांच्याकडे थांबतील अशा प्रवाशांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी द्यावी अशा प्रकारचा आदेश 13 तारखेला आपण काढलेला आहे, जेणेकरून आपल्याला कोण प्रवासी परदेशातून आपल्या हद्दीमध्ये आलेले आहेत त्याची माहिती मिळेल. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये आलेले आहेत त्याची माहिती मिळेल आणि त्याच्यासाठी तो आदेश काढलेला आहे आणि सदरची माहिती पोलिसांना देणं त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आलेलं. 144(1) प्रमाणे आदेश दिल्यानंतर जर त्याचं उल्लंघन झालं तर 188 प्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करतो. देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पुणे शहरात असून हा आकडा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसासाठी पुण्यातील सर्व ज्वेलर्सचे दुकानं बंद राहणार आहेत अशी माहिती सराफ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेसिंग रांका यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी पुण्यातल्या 82 विविध व्यापारी संघटनांनी शिखर संस्था असलेल्या व्यापारी महासंघाने मंगळवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व प्रकारचा व्यापार बंद ठेवण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे सराफ असोसिएशन देखील शहरातील ज्वेलर्सची 19 शोरूम्स आणि लहान मोठी 1100 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 17, 18, 19 मार्च रोजी 3 दिवस ही दुकानं बंद राहणार आहेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुढील काळात दुकानं बंद ठेवायची की सुरू ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाचा हा 3रा आठवडा सुरू आहे. 3रा आणि 4थ्या आठवड्यात संसर्ग वाढीच्या दृष्टीने काळजीचं असून त्यामुळे सावध राहणं हे आपलं काम आहे. सरकार हे रोखण्यासाठी फार प्रयत्न करत परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद लोक देत नाही. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात वाढू लागला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून व्यापारी महासंघाची बैठक बोलावली होती. विविध व्यापारी संघटनांचे यामध्ये 45 प्रतिनिधी होते. त्यामध्ये एकमुखाने निर्णय घेण्यात आला. पुण्यात कोरोनाचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर दुकाने बंद ठेवली जावीत असंही रांका यांनी सांगितलंय. पुणे व्यापारी महासंघ हे एकूण पुण्यातल्या 82 विविध व्यवसायाच्या जे असोसिएशन आहे त्यांची संघटना आहे. पुण्यात जवळजवळ 35,000 ते 40,000 दुकानं आहेत. मग त्यात किरकोळ आहेत, घाऊक आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे वगैरे सगळे प्रकारचे व्यापारी आहेत. कोरोना हा जो व्हायरस पसरला आणि खरंतर दुर्दैवी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात पुण्यात संख्या मोठी आहे, सगळ्यात पुढे पुणे आहे. आणि हा 3रा आठवडा सुरू होतो आहे कोरोनाला. 3रा आणि 4था आठवडा एपिडेमिक आहे, हाने भयंकर परिस्थिती निर्माण करू शकतो आणि त्यामुळे सावध राहणं हे आपलं काम आहे. सरकार फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे परंतु अजून पाहिजे तसा प्रतिसाद आपली लोकं देत नाही आहेत आणि त्यामुळे हा संसर्गजन्य रोग पसरू नये किंवा कोरोनाचा प्रभाव पुण्यामध्ये वाढू नये म्हणून एक पुणेकर म्हणून एक नागरिक म्हणून आपले जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाणीव ठेवून आम्ही पुणे व्यापारी महासंघाची जी मीटिंग बोलवली विविध असोसिएशनची त्यात जवळजवळ 45 असोसिएशन आल्या होत्या आणि त्यामध्ये एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे की पुणे शहर जर आपल्याला प्रदूषण आपलं सॉरी कोरोना व्हायरसमधून मुक्त करायचं असेल किंवा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर आपण दुकानं बंद ठेवली ती आपल्या विविध ग्राहकांची येणारा म्हणजे संपर्क कमी होईल आणि त्यामुळे कुठेही कोरोनाच्या व्हायरसशी म्हणजे प्रसार होण्याचं मदत होणार नाही. काहींच्या मनात असेल की 3 दिवसात काय होईल, 3 दिवसात भरपूर काही होऊ शकतं. कारण इथली जर उदाहरण गेलं तर 1 दिवसात 400 लोक मरू शकतात म्हण आपल्या पुणे शहराचे याच्यामध्ये एक नागरिक पुण्याचे नागरिक म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे. पुण्यामध्ये आज पिंपरी सोडून जवळजवळ पुण्यामध्ये 1100 दुकानं आहेत आणि हा जो बंद आहे आम्ही आता पहिला 3 दिवस घेतलेला आहे. आजपासून 17, 18 आणि 19 तारखेचा आम्ही घेतलेला निर्णय आणि गुरुवारी 19 तारखेला सकाळी 11 वाजता परत मीटिंग बोलवलेली आहे. आम्ही त्याचा आढावा घेऊन आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा आम्ही याच्यावर निर्णय घेऊ की आपल्याला शुक्रवारनं दुकानं उघडायची आहे का पुढे अजून बंद वाढवायचं आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. आज सकाळी 6 वाजता ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते श्री जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 होते. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असे. जवळपास 150 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्रभूमिका साकारल्या. धूमधडाका, झपाटलेला, माहेरची साडी,
नवरी मिळे नवऱ्याला, आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवा बनवी अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. आय एम व्हेरी सॉरी. नाही काय की कृपा करून गैरसमज करून घेऊन काय चला रामजी. नाही मी चुकीची दुरुस्ती ताबडतोब करतोय. नाही आपण काळजी करू नका. प्लीज थँक्यू. सन्माननीय व्यक्तिमत्व आज आपल्याकडे गेलं असं मला वाटतं. माझा आणि जयराम काकांचा संबंध साधारण आकाशवाणीपासून होता हा एक भाग. सुदैवाने त्यांचा मुलगा रुची आणि मुलाल या दोघांनी पुरुषोत्तम ग्रंडकमध्ये त्यांच्या कामांची सुरुवात केली ती माझ्या दिग्दर्शनाखाली एस पी कॉलेजमध्ये. त्यामुळे सातत्याने हा संपर्क यायचा. एस पीच्याच अगदी समोरच्या बाजूला ते राहायला होते त्यावेळेला तेव्हापासून. नंतरच्या काळात ज्यावेळेला महेश कोठाऱ्यांच्या चित्रपटात मी काम करायला सुरुवात केली त्या काळात त्या सगळ्या चित्रपटांमधले आयदर कधी पोलीस कमिशनर असतील कधी मुलीचा बाप असेल अशा वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधनं जयराम काका सातत्याने बरोबर असायचे. माझ्या मते तरी आम्ही नाही म्हणलं तरी एक 18-20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग कोल्हापूरला असायचं त्यामुळे त्या काळामध्ये एका कुटुंबासारखं राहणं आणि असा विषय आणि त्यातले अत्यंत सच्ची कामाला चोख वेळेला अत्यंत किंमत देणारं असं व्यक्तिमत्व जी काही मी कमी पाहिली मराठी चित्रपटसृष्टी त्यातले जयराम काका होते. आजही मला स्वतःला असं वाटतं की पुणे आकाशवाणीवर त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या अनेक नवीन संकल्पना प्रयोग हे आम्हाला ज्यांचं शब्दांवर प्रेम आहे त्या लोकांना जास्त आवडलं आहे. हा त्यातला आणखीन एक भाग. दिसायला एक अत्यंत करारी देखणं नाही म्हणलं तरी थोडंसं इंग्रजी चित्रपटातल्या टिपिकल पद्धतीची दिशांची ठेवण असणारं असं हे व्यक्तिमत्व आणि अत्यंत प्रसन्न. कधीही भेटले तरी काय चाललं आहे असं पहिला प्रश्न येणार आणि त्याच्यापुढं मग नवीन काय आहे या विषयावरती बोलणार असं हे व्यक्तिमत्व होतं. माणूस कधी ना कधीतरी जाणार हे बरोबरच. खूप आजारी होते त्या मनाने ते सुटले असं एकीकडे मी म्हणलं. पण असे आधारस्तंभ एक एक गळून पडणं हे आमच्यासाठी त्रासदायक असतं पुढं नाही म्हटलं तरी. कारण ज्या ज्या वेळेला काही नवीन आपल्या आयुष्यात घडतं अशा वेळेलाही वडीलधारी व्यक्तिमत्व जी पाठीवर शाबासकी घेत थाप देतात ती बाकीच्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा मी मोठी मानतो. आणि अशी शाबासकीची एक थाप माझ्या आयुष्यातली कमी झाली असं मनापासून मला वाटतं. मी काकांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. 1956 सालापासून जेव्हा ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते त्यांचा साहित्य आणि नाटकाबद्दलचा इंटरेस्ट फर्ग्युसन कॉलेजपासून होता आणि त्यामुळे आमच्या क्लासमधल्या माझ्या बहीण मैत्रीण हेमा कुलकर्णी यांचा त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतरसुद्धा दोघांनी एकमेकांना इतकी सपोर्ट केला की जेणेकरून दोघांनी स्वतःची तर उन्नती केलीच केली पण वडील आणि फॅमिली याची उन्नती फार छान केली. दोघांचं वैशिष्ट्य असं की मोकळ्यापणाने बोलणार किंवा त्यांचं काम तर आपण सिनेमातनं नाटकातनं पाहिलेलंच आहे. तो आणि त्यांची मैत्रीण हेमा ती पण फर्ग्युसन आपलं मेडिकल त्यांच्या मिसेस म्हणजे हेमा कुलकर्णी तुमच्या क्लासमध्ये आणि मॅजिक क्लासमध्ये. ओके. आणि त्यामुळे त्यांचा माझा जवळचा परिचय आहे. आणि मुख्य म्हणजे निस्पृह माणूस कसा निस्पृह अगदी निस्पृह म्हणजे कोणाबद्दल कपट नाही कोणाबद्दल वाईट नाही कोणाबद्दल बोलणार नाही. आवाज त्यांचा खणखणी होता. त्याची पर्सनॅलिटी एकदम रुबाबदार अशी होती. हो आणि मस्त राहणं मस्त माणूस म्हणजे अशा माणसाला जगायला मिळावं असं मी सुद्धा मनुष्य अगदी सहकार आणि सगळ्यांना मदत करणार काय मदत करणार. त्यांनी एका माणसाला नाव ठेवलेलं मला आठवत आणि इतक्या लोकांना सारखी मदत करतो. कधी काही आलं आणि मदतीचा कोणी हात मागितला आणि तो करण्यासारखा असेल तर त्यांनी कधी मागे घेतला नाही हे त्याचं वैशिष्ट्य मला खास सांगितलं. आज माझं सासरी जयराम कुलकर्णी यांचं वर्षातच माझे दोन्ही वडील निगमावे असं मला वाटतं. दोघंही अतिशय समृद्ध जीवन जगले आणि त्यांनी इतरांना भरभरून आनंद दिला. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी फोन करून प्रत्यक्ष येऊन छोटे संदेश दिले. त्या सगळ्यांची मी ठिकाणी कुटुंबपूर्वक आठवली आहे. असे फार कमी माणसं असतात की ज्यांच्या सहवासात मला मोठा आनंद मिळतो. जयराम बाबा हे त्यांच्यापैकी
त्यांची सुख अभिमान आहे, आनंद आहे सगळ्यांना आमच्या शोकामध्ये सहभागी झाले. आकाशवाणीवर गेले अनेक वर्ष या सुटेका मराठी सुटेकांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. सुटिका मराठी सुटिका आकाशवाणीवर व्हायच्या त्या अनेक सुटिकांमध्ये त्यांचा आपण आवाज गेले अनेक वर्ष ऐकला. तसेच मराठी नाट्यचित्रसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत, अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. कलाकार म्हणून ते मोठे होतेच, पण माणूस म्हणूनही खूप मोठे होते. आमच्या अखिल भारतीय पुणे नाट्य परिषदेच्या उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. छोट्या छोट्या कलाकांतांबरोबर काम करताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा अभिनय वाचित आणि काही त्यांनी केलेलं आहे. अनेक चित्रपटांच्या भूमिका त्यांच्या आजपर्यंत लक्षात आहे. आज जयराम कुलकर्णी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या नाट्य परिषदेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहतो आणि कुलकर्णी परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी. मराठी सिनेसृष्टीमध्ये पोलीस कमिशनरची भूमिका सर्वाधिक वेळा जर कोणी केली असेल तर ती जयराम कुलकर्णींनी केली. त्यांच्या अभिनयाच्या छटा आपण विविध माध्यमातून बघितल्या, नाट्यक्षेत्र असेल, काही सिरियलमध्ये देखील त्यांनी काम केलं, चित्रपटांमध्ये तर ते अतिशय लोकप्रिय होतेच. पण एक माणूस म्हणून ते खूप मोठे, सर्वांशी असलेला स्नेह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्पांची मैफिल रंगवायची, यामध्ये जयराम कुलकर्णींचं स्थान खूप मोठं होतं. लोकांशी स्नेह जोडायचा, जोडलेले संबंध टिकवायचे, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, त्यांचा गुणधर्म होता. जयराम कुलकर्णींच्या जाण्याने सिनेनाट्यक्षेत्राचं तर नुकसान झालंच आहे, पण त्याच्याचबरोबर सुरदयी व्यक्तीचं निधन झालं हे जास्त क्लेशकारक आहे. परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि मराठी नाट्यरसिक यांच्या स्मरणात ते कायम राहतात. आज माझे वडील श्री जयराम कुलकर्णी यांचं सकाळी आज दुःखद निधन झालं. इथं वैकुंठमध्ये आणि आमच्या घरीसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आज येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याबद्दल मी कुलकर्णी कुटुंबियांतर्फे त्या सर्वांचा आभार मानतो. कुलकर्णी यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उत्तम कलावंत माझ्या दुःख माझ्या मला माझ्या त्यांचा वेगळा स्नेह म्हणून माझ्या वडिलांचे वर्ण मित्र होते. त्यामुळे मी ज्यावेळेला पुण्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने आलो त्यामुळे माझे वडील पहिल्यांदा त्यांच्या घरी मला घेऊन गेलेले होते. आणि हा जो स्नेह होता तो आपल्या श्वासापर्यंत टिकून होता. आणि त्यांची खासियत होती की कुठल्याही इतर कला पुरस्कार सन्मान मला मिळालं की ते फोनवर आवाज बदलून फोन करायचे. मग लेखक इजिन जोशी म्हणतात त्यांचं घर हेच नाव का लय लय अभिनंदन तुम्ही आवाज त्यांचा ओळखायचा असा एक निखळ स्नेह असणारा माणूस. आणि गावाकडच्या माणसांविषयी त्यांना विलक्षण असतं. म्हणजे पुण्यात स्थिरावून सुद्धा त्यांनी मातृशी असल्यामुळे त्यांची जी नाव आहे कधीही तुटू दिली नाही असा एक सच्चा कलावंत आणि भला माणूस. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिनमानच्या मंचाकडून अशा अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली. पिंपरी चिंचवडमधून कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला काही तासांनी फिल्मी स्टाईलरित्या पकडण्यात भोसरी पोलिसांना आणि डॉक्टरांना यश आलंय. पलायन केल्यानंतर संबंधित रुग्ण हा मित्राला भेटला होता असंही पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे मित्राची कोरोना विषाणूची टेस्ट केली असता तो बाधित नसल्याचे निदर्शनास आलंय. ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. कोरोनाबाधित रुग्णाला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय. शनिवारी रात्री एक रुग्ण ज्या ठिकाणी त्याला ठेवलेला होता तिथून निघून गेलेला होता. ती घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आणि डॉक्टरांनी त्याचा शोध घेतला आणि तात्काळ त्याला घेऊन परत ज्या ठिकाणी त्याचे उपचार चालू होते त्या ठिकाणी परत त्याला दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहे. ज्यावेळेस तो पळून गेला त्यावेळेस कुठल्या व्यक्ती त्याच्या संबंधात आलेले आहेत का असं काही समोर येते का? नाही, अद्यापपर्यंत असं समोर आलेलं नाही. परंतु तो घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेलेला होता आणि तो घरीसुद्धा गेलेला नव्हता, बाहेर फिरत होता. परंतु
पोलिसांनी त्याचा फोन नंबर वगैरे घेऊन कॉल करून त्याला बोलावून घेतलं आणि नंतर पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल केलेलं आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच पोलिसांनी कोरोनाबद्दल जनजागृती केल्याचं पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळालंय. यावेळी पोलीस अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तर केलेच, शिवाय शासनाने दिलेल्या आदेशानुसार मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव आदी सुरू दिसल्यास त्यांच्यावर 188 कलमनुसार कारवाई करण्यात येईल असं देखील ते बोललेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावेत असं देखील सांगितलं. नागरिकांना आयुक्तालयामार्फत असं आवाहन करण्यात येतं की लोकांनी शक्य असेल, अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आहे, प्रॉपर मास्क वापरायचा आहे, सिनेमागृह तसेच मॉल्स आणि जसे गर्दीची ठिकाणं ते शक्यतो टाळायची आहेत. शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. शासनाने जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाप्रमाणे जे आपल्याला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. मास्क व्यवस्थित वापरले पाहिजेत. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी टाळता येईल तो प्रयत्न करायला पाहिजे. खूपच अत्यावश्यक असेल तरच त्या ठिकाणी टाळायचं आहे. हस्तांदोलन वगैरे करायचं नाही. आणि जर असे समजा जास्त गर्दीच्या ठिकाणं जर आपल्याला चालू दिसले, सिनेमागृह, मॉल, तर त्याला बंदी घालण्यात आली आणि जे असे मानणार नाहीत तर त्याच्यावर 188 प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. त्याच्यावर सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनाविषयीची त्या सूचना अशा आहेत की हस्तांदोलने टाळावे, गर्दीची ठिकाणे टाळावे, अनावश्यक गर्दी करू नका, गर्दीमध्ये थांबू नका, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क वापरा इत्यादी काळजी घेऊन कोरोना या असाध्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जनतेने मदत करावी आणि सहकार्य करावे आणि स्वतःची. सध्या पुण्यात उन्हाची झळ लागण्यास सुरुवात होत आहे. अनेकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये BRT बसच्या मार्गावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे तर हाल बघवणार नाहीत एवढी वाईट परिस्थिती समोर येते. सध्या पुण्याच्या तापमानाने 30 पारा ओलांडण्याची चिन्ह दिसत आहेत. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात उन्हाचे थैमान घातलेले चित्र दिसते. ह्यावर्षी वेळेच्या आधीच उन्हाळा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यांमध्ये सर्व स्तरावरील काम करणाऱ्या लोकांसाठी हे त्रासदायक असणार आहे. पण पुणे महापालिकेच्या PMPL बससाठी सुरक्षा देणाऱ्या रक्षकाचे काय याचा कधी विचारच करू शकत नाही. हे सुरक्षा रक्षक माजी सैनिक असतात पण त्यांना माणूस म्हणून वागणूकच मिळत नाही. उलट त्यांना असा उघड्यावर उन्हातानात 8 ड्युटी बजावावी लागते. त्यांची आज खूप दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. ना त्यांना बसायला एखादी जागा आहे, ना उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणतं छत आहे. या 8 त्यांना साधे पाणीही उपलब्ध नसते. एक पाण्याच्या बाटलीसाठी त्यांना कितीतरी लांब जावे लागते. या छोट्या वाटणाऱ्या मोठ्या प्रश्नाकडे पालिका माणुसकीने पाहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. हम लोग बनाया था मतलब मेरे साथ वाला जितने भी है वो सभी बनाया हुआ है. अच्छा,
ये कोई भी डायन भाई पुस्तक लेके आता है। ये कहाँ से मिला ये सब आपको मटेरियल? रोड से लेके आता है, कोई डायन भाई लेके आता है। अच्छा, तो आपको जो यहाँ पे बैठने के लिए जो ड्यूटी है 8 घंटे की, उसके लिए कुछ उन्होंने सुविधा की है नहीं कि आप कहाँ पे बैठेंगे? कोई सुविधा नहीं है। अभी जो धूप बढ़ने वाली है आपको परेशानी तो है 8 घंटे ड्यूटी करने के लिए, तो आपको बैठने के लिए आपने खुद ने बनाया ये? कितने दिन पहले बनाई है? कितने दिन पहले बनाई है ये? हो गया 2 साल से। अच्छा, तो तुम लोग सब मिलके बनाया? और पानी की सोई क्या है आपके यहाँ पे? पानी का सुविधा कुछ नहीं है, घर से लेके आता हूँ, बोतल खत्म होता है तो जगह से मैं भागने लगता। अच्छा, तो 8 घंटे में जो घर का पानी आप लेके आते हैं वो पूरा पड़ जाता है आपको? नहीं पड़ता है। तो आपको यहाँ पे किसके पास पानी मांगना पड़ता है? पानी के लिए जाना पड़ेगा दर्जा उतारने। अच्छा, तो दूसरी जगह जाना पड़ता है, पानी की सुविधा भी आपके पास नहीं है जी? आप क्या कहना चाहते हैं, आपको क्या उम्मीद रखते हैं आप आपके स्वतः बनवलं हे माल मटेरियल? कुठून आणलं तुम्ही? लोकांनी जी जाहिरात लावलेली त्यांची जाहिरात काढल्यानंतर। अच्छा, आणि तुम्ही एक सर्व्हिस मॅन आहात, तर लोकांचं तुमच्याशी वागणूक कशी आहे? अच्छा, मग मारहाण किंवा शिवीगाळी असं काही घडतं तुमच्यासोबत? मग तुम्ही कॉम्प्लेंट कोणाकडे करता? मग काय होतं त्याच्याबद्दल, ऍक्शन काही घेतात का? आतापर्यंत काय झालं नाही। किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हडपसर परिसरातील एका 16 वर्षाच्या मुलाचे 5 जणांनी अपहरण करून नग्न करत त्याला कोयत्या आणि बेल्टनं मारहाण केली आहे। ही घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली आहे। मारहाण झालेला मुलगा अजूनही बेशुद्ध अवस्थेत असून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक केली आहे। विनीत सूर्यकांत बिरादार उर्फ रेड्डी वय वर्ष 19, शुभम राजाराम जाधव वय वर्ष 19, देवीदास उर्फ देवा घनश्याम पहाणे वय वर्ष 21, भारत विशाल राठोड वय वर्ष 21 आणि सलीम कालिंदर शेख अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। कोरोनाच्या विषयी अफवा युट्यूबवरच्या 2 चॅनेलवर व्हायरल झाले, त्याच्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणून कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवड शहरात 144 लागू, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचा पाऊल। आणि पुण्यात आजपासून 3 दिवस ज्वेलर्सची दुकानं बंद। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।